नमस्कार, मी महाराष्ट्र चॅनलच्या बातमीपत्रात मी राजवाघ आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर टाकूया हेडलाईन्सवर. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत राधाराणी साडी, क्रांती एंटरप्राइजेस. भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयातील घटनेच्या निषेधार्थ महिला काँग्रेसचं प्रशासनाला निवेदन, उपाययोजनाची केली मागणी. विविध ऑनलाईन अर्ज भरण्यासंदर्भात धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी पार पडली कार्यशाळा. बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्याबाबत धुळे मनपा आयुक्त सुधाकर देशमुख यांनी दिले आदेश. धुळ्यातील पोलीस कवायत मैदानावर अनुसूचित जाती नवबुद्ध प्रवर्गातील तरुणांकरिता पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण सुरू. आणि बेकायदेशीरित्या क्लासेस बंद करा, प्रोफेशनल टीचर्स असोसिएशनची प्रशासनाकडे निवेदनाद्वारे मागणी. आता पाहूया बातमीपत्र विस्ताराने. भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ महिला काँग्रेसनं धुळे जिल्हा प्रशासनाला निवेदन देऊन त्यावर उपाययोजना करण्याची मागणी केली. भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे येथे रुग्णावर उपचार करण्यासाठी महिलेकडे शरीर सुखाची मागणी करण्यात आली. तसेच महिला रुग्णाला रक्त देण्यासाठी तिच्या पतीकडून हमाली काम करून घेण्यात आलं. हा संतापजनक आणि मानवतेला काळीमा फासणारा गंभीर प्रकार अधिवेशनात देखील पोहोचला. यावर सर्वत्र चीड व्यक्त केली जात आहे. घडलेल्या प्रकाराच्या निषेधार्थ महिला काँग्रेसच्या धुळे जिल्हा प्रशासनाला निवेदन देऊन असे प्रकार यापुढे घडू नयेत म्हणून उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली. या प्रसंगी प्रभा परदेशी, गायत्री जयस्वाल, योगिता पवार यांच्यासह महिला उपस्थित होत्या. जे हिरे शासकीय रुग्णालयात जे एक दुर्दैवी प्रकार झालेला आहे की त्यांनी असं सांगितलं की एक गरीब महिला जेव्हा रक्ताची मागणी करते तर तिच्याकडे आमच्या कानावर असं आलं की तिच्याकडे शरीर सुखाची मागणी करण्यात आलेली. तर आमची शासनाला अशी मागणी आहे की या महाराष्ट्र शासनाने हा मुख्यमंत्री साहेबांनी महाराष्ट्र आणून ठेवला कुठे आहे आमचा. कारण की आमच्या महाराष्ट्रात आमच्या महिला सुरक्षित नसतील तर आम्ही करायचं काय. आणि एकीकडे ते सांगतात हम बेटी बचाएंगे बेटी पढाएंगे और फिर भी हर महिला को वहाँ पर तकलीफ होती. दूसरी बात मेरा गवर्नमेंट से ये बोलना है कि अभी जो हमने निवेदन दिया उसमें हमने ऐसे कहा कि वो उन्होंने बोला कि रक्त पुरवठा तुम्हाला आम्ही करू पण तुम्ही आम्हाला शरीर तुमचं प्रोव्हाइड करायला पाहिजे. तर अशा निर्लज्ज आणि मात चढलेल्या अधिकाऱ्याला तुम्ही सर्व निलंबित न करता त्याला बर्थप करावा. कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे. विविध ऑनलाईन अर्ज भरण्यासंदर्भात गुरुवारी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यशाळा घेण्यात आली. शासकीय पातळीवर आता सर्वच कामे ऑनलाईन होत असून ई प्रशासन डिजिटल कार्यपद्धती रुजत आहे. ऑनलाईन कामासंदर्भात विशेषतः विविध अर्ज भरण्याविषयी तांत्रिक अडचणी येतात. यावर मार्गदर्शन करण्यासाठी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत प्रांताधिकारी गणेश मिसाळ, नायब तहसीलदार मिलिंद वाघ, सेतू समितीचे संदीप वानखेडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे. बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्याबाबत धुळे मनपा आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. धुळे शहरातील विविध भागांमध्ये बोगस डॉक्टर असल्याच्या तक्रारी आहेत. वैद्यकीय व्यवसायासाठीची शैक्षणिक पदवी पात्रता मान्यता नसतानाही बोगस डॉक्टर्स बेकायदेशीररित्या रुग्णांवर इलाज करून आपला बोगस व्यवसाय चालवित आहे. अशा बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्याबाबत धुळे मनपा आयुक्त सुधाकर देशमुख यांनी त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आदेश दिले. बैठकीला ॲडव्होकेट चंद्रकांत येशीराव, डॉक्टर महेश मोरे, पोलीस निरीक्षक दिलीप गांगुडे आणि समिती सदस्य उपस्थित होते. आज बोगस डॉक्टर तपासणीसाठीची जी शहरस्तरीय समिती आहे त्याची बैठक झाली. समितीसमोर काही विषय आले होते. समितीची सदस्य संख्या मुद्दामहून यात वाढवलेली आहे आणि बाहेरचे सदस्यही या समितीमध्ये घेण्यात आलेले आहेत. यामध्ये समोर जे अर्ज आले होते त्यामध्ये बोगस डॉक्टरवर कारवाई करण्यासाठीचे पात्र अर्ज तसे आढळले नाही. मात्र एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की BEMS डिग्री घेतलेले काही लोक प्रॅक्टिस करत आहेत अशा प्रकारच्या तक्रारी आहेत. मात्र शासन निर्णयाप्रमाणे हे अन्य डॉक्टरांच्या
रजिस्ट्रेशनचा वापर करून किंवा अशा प्रकारे ते व्यवसाय करतात अशा प्रकारचं चर्चिलं गेलं, मात्र अशा प्रकारच्या थेट तपासणीमध्ये काही बाबी आढळल्या नाही. यापुढे विशेष लक्ष अशा डॉक्टरांवर राहणार आहे की जे केवळ इतरांचं रजिस्ट्रेशन वापरून किंवा ते त्यांच्याकडे हाताखाली काम करतो असं दाखवून काम करतात आणि जर ते बोगस आढळले तर अशा प्रकारच्या कारवाया केल्या जाणार आहे. आणि अशा प्रकारच्या गैरकृत्यास जे डॉक्टर्स स्वतःच्या रजिस्ट्रेशनचा वापर करू देतात किंवा जे डॉक्टर्स अशा गोष्टी करण्यामध्ये अशा BAMS झालेल्या किंवा डॉक्टर नसलेल्या लोकांना मदत करतात अशा डॉक्टरांनाही वेगळी कशी कारवाई करता येतील या प्रकारे यासाठीसुद्धा समिती प्रयत्नशील राहणार आहे. कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे. यापुढील बातम्या अल्पशहा विश्रांतीनंतर. अचानक परिस्थितीमुळे होणारे बदल, शांती, होम हवन करूनही कुटुंबातील कलह मिटत नाही, व्यवसायात सातत्याने अपयश, विवाह न जमणे, पैसा न टिकणे, कर्तबगारीपणाची कमतरता, मानसिक व शारीरिक दुर्बलता, कोर्ट कचेरीतील अपयश, संतान सौख्य नाही, शिक्षणात अडचणी, दारूमुळे कुटुंबाची वाताहत, नोकरीत बढती मिळत नाही, राजकारणात अपयश, या आणि यांसारख्या सर्व समस्यांवर रत्नोपचाराने मार्गदर्शन आणि ज्योतिषाचा मोफत सल्ला सुद्धा उत्तर महाराष्ट्रातील भव्य रत्नांचा खजिना, निसर्गातील एकापेक्षा एक भव्य रत्नांचा खजिना फक्त राज रतन जेम्स अँड ज्वेलर्स मध्येच. आमच्या येथे सर्व प्रकारचे राशीरत्न मिळतील. ISO मार्क प्रमाणित रत्न नकली अर्थात बनावट निघाल्यास 1 लाखाची बक्षीस, 50 रुपयात 30 पानी शास्त्रोक्त जन्मकुंडली तयार करून मिळेल, 1 महिन्यात फरक न पडल्यास 100% पैसे परत, सर्व रत्ने शास्त्र शुद्ध पद्धतीने पूजा करून दिली जातील. हिरा, माणिक, पाचू, पुष्कराज, मुंगा, नीलम, गोमेद, लसण्या, मोती. आता राजरत्न रुद्राक्ष सेंटर नवीन जागेत स्थलांतर झालंय, आजच भेट द्या आणि शुद्ध रत्नांची जादू अनुभवा. आमचा नवीन पत्ता फुलवाला चौक, श्रीराम मेडिकल समोर, विनायक प्लाझा, धुळे. प्रोप्रायटर आबा जाधव. मोबाईल नंबर 99 70 81 66 27, फोन नंबर 0 25 62 64 23 45. राजरत्न जेम्स अँड ज्वेलर्स. राधाराणी साडीज आणि ड्रेसेस, आमच्याकडे सुंदर सुंदर साड्यांसोबत आता पंजाबी रेडीमेड ड्रेस, ड्रेस मटेरियल, फॅन्सी कुर्तीज, लेगिन्स, जीन्स, टॉपच्या भरपूर व्हरायटीज उपलब्ध. डिझायनर साड्या, दुल्हन घागरा, फॅन्सी घागरा, ओढणा, पैठणी, सहावारी व नऊवारी, प्रिंटेड व वर्कच्या साड्याही उपलब्ध. लग्न समारंभ, धार्मिक कार्यक्रम, वाढदिवस, साखरपुडा, घरभरणी यासारख्या कार्यक्रमासाठी लागणाऱ्या व भेट देण्यासाठी नामांकित कंपनीच्या साड्या उपलब्ध. नववधूच्या लग्नाची खरेदी राधाराणी मध्येच करा, कारण राधाराणी साडीज व ड्रेसेस मध्ये आहे आकर्षक मनमोहक रुबाब दुल्हन घागरा, फॅन्सी घागरा, नामांकित कंपनीच्या साड्याही. आपण त्या जरूर या आणि आपल्या शेजाऱ्यांनाही आणायला विसरू नका. नित्य नवीन व्हरायटी साठी आजच संपर्क करा. आमचा पत्ता राधाराणी साडीज आणि ड्रेसेस, श्री बालाजी मंदिरा शेजारी, गल्ली नंबर 4, खोल गल्ली, धुळे. फोन नंबर 0 25 62 233 449. तर मग राधाराणी साडीज आणि ड्रेसेस मध्ये यायला विसरू नका. मेसर्स सुधाकर शंकरशेठ डंबीर यांचे डंबीर साडी सेल सेल सेल. डंबीर साडीज मध्ये या वर्षीचा भव्य सेल, 10-50% पर्यंतची भव्य सूट, त्वरा करा सेल मर्यादित कालावधीसाठी. सर्व प्रकारच्या सहावारी साडी, नऊवारी साडी, ड्रेस मटेरियल, रेडीमेड पंजाबी ड्रेस मिळण्याचे खात्रीशीर ठिकाण म्हणजे डंबीर साडीज. आमच्या येथे डिझायनर साडी, बनारसी साडी, कलकत्ता वर्क साडी, कांजीवरम साडी, पैठणी, कॉटन साडी, नऊवारी साडी, ड्रेस मटेरियल, घागरा ओढणी, रेडीमेड ड्रेस, आकर्षक फॅन्सी टॉप, सर्व काही एकाच छताखाली म्हणजे डंबीर साडीज. लग्न समारंभ, साखरपुडा, मुंज, वाढदिवस यासारख्या सर्व कार्यक्रमात भेट देण्यासाठीच्या आकर्षक साड्या फक्त डंबीर साडीजमध्येच. नामांकित कंपनीच्या भरपूर व्हरायटीज, निवडीला संधी, विनम्र तत्पर सेवा, योग्य किंमत, याशिवाय क्रेडिट कार्ड व डेबिट कार्डही स्वीकारले जातील. मग उशीर कशाला, आजच आमच्या डंबीर साडी मॉलला भेट द्या आणि आपल्या मनपसंतीची साडी खरेदी करा. आमचा पत्ता डंबीर साडीज, गल्ली नंबर 4, खोल गल्ली, भांडे बाजार, शनी मंदिरा शेजारी, धुळे. फोन नंबर 0 25 62 23 89 36.
दीनबंधू पक्षाघात अर्धांगवायू पॅरालिसिस निसर्गोपचार फिजिओथेरपी ॲक्युपंक्चर चिकित्सा आणि फिटनेस सेंटर आमच्याकडे अर्धांगवायू पॅरालिसिस मलबद्धता अपचन ॲसिडिटी संधिवात पाठीचं दुखणं मानेचं दुखणं कंबर दुखणं वजन कमी करणं मणक्याचं दुखणं अर्ध डोके दुखणं व हातपायाच्या वेदना जुनाट सर्दी यासारख्या अनेक व्याधींवर आधुनिक पद्धतीद्वारे निसर्गोपचार केरळियन मसाज स्टीम बॉथ एनिमा कॅटिस्नॉन फिजिओथेरपी ॲक्युपंक्चर योग व्यायाम यासारख्या आधुनिक पद्धतीद्वारे विना औषध उपचार पद्धती उपलब्ध पॅरालिसिस लखवा पेशंट गॅरंटीने बरा केला जातो आणि ॲडमिट करण्याचीही व्यवस्था आहे. बाहेरगावच्या पेशंटना राहण्याची व्यवस्थाही उपलब्ध. तज्ज्ञ आणि कुशल मार्गदर्शकाद्वारे डॉक्टरच्या निरीक्षणात योग्य आहार विहार योग व्यायाम करून घेतला जातो. अनेकांनी दिनबंधू पॅरालिसिस निसर्गोपचार फिजिओथेरपी ॲक्युपंक्चर चिकित्सा आणि फिटनेस सेंटरमधून उपचार घेऊन आजारपणापासून मुक्ती मिळवली आहे. आपणही एकदा या अनुभव घ्या आणि आरोग्यदायी जीवन जगा. आधी बोलता येत नव्हतं, आता बोलता येत, चालता येत, आधी चालता बी येत नव्हतं, आधी हात पण उचलता येत होता, आता व्यवस्थित. आमचा पत्ता डॉक्टर सूर्यवंशी यांचे दीनबंधू पक्षाघात अर्धांगवायू पॅरालिसिस निसर्गोपचार ॲक्युपंक्चर चिकित्सा आणि फिटनेस सेंटर 28 राजेंद्रनगर महिंद्रे साक्री रोड धुळे. डॉक्टर सुदाम सूर्यवंशी. मोबाईल नंबर 94045 66161. आपल्या स्वप्नातील घरकुलासाठी सुयोग्य सुरक्षित मोक्याची जागा आणि आयुष्यातली महत्त्वाची गुंतवणूक अष्टविनायक लँड डेव्हलपरचा भव्य प्रकल्प अष्टविनायक नगर देवपूर भागात वलवाडी परिसरातील चावरा शाळेला लागूनच प्रसन्न वास्तव्यासाठी शांत व रमणीय परिसर सर्वसामान्यांना घेता यावा म्हणून प्रत्येक प्लॉटचा व्यवहार 1 वर्षाच्या आत 4 टप्प्यात पूर्ण होणार. प्लॉटमध्ये बांधकाम करून पाहिजे असल्यास सुविधा उपलब्ध. प्रकल्पाची ठळक वैशिष्ट्ये निवासी प्लॉटची भव्य योजना एने झालेले रेसिडेन्शियल प्लॉट्स वलवाडी परिसरात संपूर्ण रहिवासी भागात प्लॉट्स ओपन स्पेसमध्ये लहान मुलांसाठी खेळणी वृद्धांसाठी उद्यान व ओपन जिमची सोय लेआउटमध्ये 50 ते 40 फूट रुंदीचे WBM रस्ते निसर्गरम्य व प्रदूषण विरहित शांत परिसर संपूर्ण लेआउटला 6 फूट उंचीचे संरक्षित वॉल कंपाऊंड पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनसह तसेच वापरण्यास विहिरीचे 24 तास पाणी लेआउटमध्ये रस्त्याच्या दुतर्फा व प्लॉट लगत 15 फूट उंचीचे वृक्ष लागवड वृक्ष संवर्धनासाठी स्वतंत्र ठिंबक सिंचनाची सोय विजेच्या खांबावर LED लॅम्प व 3 पेजेसची व्यवस्था विजेच्या खांबावर कन्झ्युमर कनेक्शनची सोय लेआउटसाठी स्वतंत्र ट्रान्सफॉर्मरची सोय नामांकित कॉलेज शाळा दवाखाना जिल्हा क्रीडा संकुल पासून जवळच लेआउटमधील ओपन स्पेसला कंपाऊंड केलेले अष्टविनायक नगराला सुंदर भव्य आकर्षक प्रवेशद्वार सर्व प्लॉटची वास्तुशास्त्रप्रमाणे रचना प्रकल्पातील लिहिलेली सर्व वैशिष्ट्ये आजच जागेवर पूर्ण झालेली आहेत. प्लॉट बुक केल्यानंतर प्लॉटची 25% रक्कम त्वरित जमा करणे अनिवार्य आहे. बुकिंगसाठी संपर्क देवेंद्र पाटील 94-222-85-099 98-238-95-299 कपिल शर्मा 95-521-88-222 सुनील अग्रवाल 94-222-85-033 अनिल अग्रवाल 94-039-18-491 दिगंबर शेलार 90-28-39-22-24 अव तत ठेवायचे फवारा मारायला पहिले अंगभर कपडा तोंडले रुमाल चांगला हात धोवा. अव थांब थांब अव मी BVG कंपनीनं ॲग्रोसेप ॲग्रोमॅजिकनी फवारणी कर राहिनू. काय BVG कंपनीनं ॲग्रोसेप ॲग्रोमॅजिक? हा
अरे बीवीजी कंपनीनं ॲग्रोसेप ॲग्रो मॅजिक म्हणजे 100% आयुर्वेदिक आणि सेंद्रिय नॅनो टेक्नॉलॉजी नाव स्वच्छे म्हणजे खूप जास्त काळजी लेवानी गरज नाही. पान कुरतणाऱ्या आया, बुरशीजन्य रोग, रोग शोषक कीड, जीवाणूजन्य रोग, विषाणूजन्य रोग यासना नायनाट करस. मायव आणि हा नॅनो टेक्नॉलॉजी ना या औषधेसना उपयोग जर आपला वार मग करा तर आपल्या उत्पन्नाना 50% अशी भरघोस वाढव. म्हणजे फवारा मारणाऱ्याला भी इजा नाही? बिलकुल नाही. परसबा बंगला मधला फुलझाडे, हॉटेल मधला लॉन यावर बाई पोऱ्या माणूस कुठलीही काळजी न करता सहज फवारा मारू शकतो. मला भाऊले बी सांगस, त्यानं बंगला मधला रोपेसले आणि वावर मधला पिकेसले हाऊस फवारा मार. पण का व हाऊ भेटस कोठे? अव धुयामा धुयामा क्रांती एंटरप्राइजेस, गांधी पुतळा, मोठा पूल, शर्मा साऊंड शेजारी. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. अनुसूचित जाती नवबुद्ध प्रवर्गातील तरुणांकरिता धुळ्यातील पोलीस कवायत मैदानावर गुरुवारी पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणाला सुरुवात झाली. अनुसूचित जाती नवबुद्ध प्रवर्गातील तरुणांसाठी पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण धुळ्यात घेण्यात येत आहे. या प्रशिक्षणाला गुरुवारी पोलीस कवायत मैदानावर सुरुवात झाली. 40 प्रशिक्षणार्थीसाठी असलेल्या या प्रशिक्षणात 35 तरुण सहभागी झाले आहेत. त्यासाठी 12वी उत्तीर्ण ही पात्रता होती. वयाची अट 25 वर्ष होती. ASI SG ठाकरे, SH गवळी, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त SP भगत यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण सुरू आहे. कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे. बेकायदेशीर क्लासेस बंद करण्याबाबत कडकरित्या अंमलबजावणी करा अशी मागणी प्रोफेशनल टीचर्स असोसिएशनच्या वतीने प्रशासनाकडे करण्यात आली आहे. जे क्लासेस शाळा किंवा कॉलेजला शासनाची मान्यता असलेले किंवा मान्यता नसलेले ज्यादा पूर्वकालीन किंवा अशंगकालीन शिक्षक घेतात, ज्यांच्याकडे विद्यार्थी नाईलाजाने जातात, त्यांच्यावर सक्ती केलेली असते, न गेल्यास अपमानाला तोंड द्यावे लागते, मानसिक छळ होतो, पाल्याला त्रास नको म्हणून पालक आपली आर्थिक पिळवणूक सहन करून क्लासला पाठवतात, असे शिक्षक शाळेतच किंवा स्वतःच्या इमारतीत किंवा खाजगी क्लासेसमध्ये क्लास घेतात, असे बेकायदेशीरते क्लासेस बंद करण्याबाबत कडक अंमलबजावणी करा अशी मागणी प्रोफेशनल टीचर्स असोसिएशनच्या वतीने प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनावर नरेंद्र महाले, चंद्रकांत शिंपी, बनवारीलाल शर्मा, बाळासाहेब त्रिभुवन, यश कोटेचा इत्यादींच्या सह्या आहेत. आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही 19 जुलै रोजी सगळ्या कलेक्टरांना, माननीय कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी सगळीकडे महाराष्ट्रामध्ये त्या त्या ठिकाणी 12 वाजता आम्ही निवेदन दिलेले आहे. या निवेदनामध्ये आमची प्रामुख्याने मागणी जी आहे, तर बेकायदेशीररित्या जे काही दुहेरी शिक्षक क्लासेस घेतात, तर त्या क्लासेसच्या विरोधामध्ये शासनाने जो GR तयार केलेला आहे, तर त्या GR ताबडतोब कठोर स्वरूपात अंमलबजावणी करावी या मागणीसाठी आम्ही माननीय कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे. तसंच आज दिनांक 19 जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रातनं विधानसभेवर, विधानभवनावरती नागपूर येथे जे अधिवेशन चालू आहे, तर त्या अधिवेशनासाठी सुद्धा धरणे आंदोलन देण्यासाठी आमचे धुळ्यातले काही प्रतिनिधी तसेच संपूर्ण महाराष्ट्रातले प्रतिनिधी तिथे गेलेले आहेत. तर आमची गव्हर्नमेंटकडे ही मागणी आहे की असे जे दुहेरी शिक्षक आहे या शिक्षकांवरती ताबडतोब कारवाई करून हे जे बेकायदेशीररित्या क्लासेस चालवून शिक्षणाचं जे बाजारीकरण मांडलेलं आहे, तर ते बाजारीकरण ताबडतोब थांबवण्यात यावं. कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे. शेवटी पुन्हा एक नजर टाकूया हेडलाईन्सवर. या बातमीपत्राचे प्रायोजक होते राधारानी साडीज, क्रांती एंटरप्राइजेस. भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयातील घटनेच्या निषेधार्थ महिला काँग्रेसच्या प्रशासनाला निवेदन, उपयोजनाची केली मागणी. विविध ऑनलाईन अर्ज भरण्यासंदर्भात धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी पार पडली कार्यशाळा. बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्याबाबत धुळे मनपा आयुक्त सुधाकर देशमुख यांनी दिले आदेश. धुळ्यातील पोलीस कवायत मैदानावर अनुसूचित जाती नवबुद्ध प्रवर्गातील तरुणांकरिता पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण सुरू. आणि बेकायदेशीररित्या क्लासेस बंद करा, प्रोफेशनल टीचर्स असोसिएशनची प्रशासनाकडे निवेदनाद्वारे मागणी. याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत पाहत राहा मी महाराष्ट्र न्यूज चॅनल, महाराष्ट्रीयन माणसाचा बुलंद आवाज. नमस्कार.